बहरून आलाय त्या कवयित्री प्रीती देशपांडे आपल्या समोर बसलेल्या आहेत. स्वर तुझे स्वर माझे आणि या सगळ्या स्वरातून जे नवीन निर्माण झालंय ती नवी कविता घेऊन त्या आपल्या समोर उभ्या आहेत. मी आमंत्रित करतो प्रीती देशपांडे यांना की त्यांनी मनोगत व्यक्त करण्यासाठी कवित्याला कविता म्हणतो, चित्रकार त्याला चित्र म्हणतो, प्रीती देशपांडे काय म्हणतायत ऐकूया. थँक्यू स्वानंद. धन्यवाद स्वानंद. खर तर कागद हातात घेऊन बोलायची फारशी वेळ येत नाही, पण आजचा प्रसंग आणि सोहळा खूप वेगळा आहे. मनात तर गबरोबर मन भरून आलेलं आहे आणि सगळी जवळची माणसं बाहेर गावावरून नाशिक मधून इथे आली, त्यामुळे कागदाचा आधार घेणं आवश्यक आहे. कारण काही काही जणांचे ऋण निर्देश उल्लेख हे आवश्यक आहेत आणि मला ते मिस नाही करायचंय, त्याच्यामुळे कागद. परत एकदा धन्यवाद स्वानंद आणि छानशी ओळख करून दिल्याबद्दल पीयू तुझेही खूप खूप आभार. नमस्कार मंडळी, गुढीपाडव्याच्या सर्वांना अनेकानेक शुभेच्छा. आपल्याला सर्वोत्तम साहित्याचा वारसा दिलेल्या सर्व दिग्गजांच्या स्मृतीला आजच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे श्री दीपक वसौ विद्या करंजीकर यांना, उपस्थित मान्यवर आणि आप्तेष्ट मित्रमंडळींना माझे विनम्र अभिवादन. आजचा हा सोहळा म्हणजे एका स्वप्नापासून सुरुवात होऊन वास्तवाचा स्पर्श होत पूर्ण झालेले दुसरे स्वप्न अशा एका पूर्ण वर्तुळाचा प्रवास आहे. मी व्यक्त होण्यासाठी कवितेला निवडलं नसून कवितेनं मला निवडलं, यासाठी त्या निर्मात्याचे आभार मानावे तेवढे कमीच. संवेदना आणि संवाद या दोन्हींची सांगड घालत कवितेतून भावना कधी आणि कशा प्रवाही व्हायला लागल्यानं हे खर तर माझं मलाही नाही कळलं. आणि मग शब्दांचं दान जसं पडत गेलं तसं मी मनात उठणाऱ्या भावनांच्या तरंगांना कवितेतून उतरवत राहिले. भावना एवढंच एक सूत्र धरून, त्याच्या मागे फार काही शास्त्रशुद्ध अभ्यास आहे असं नाही, पण मनात जे जे विचार येत गेले, मनाला जे जे विचार भिडत गेले ते व्यक्त करणं हे माझं कर्तव्य मानत आणि शब्दांचं दान पडेल तसं ते व्यक्त करत आजपर्यंत हा प्रवास सुरू ठेवला. ह्याच अशा तरंगांमधून बाहेर पडलेल्या काही निवडक जीवनानुभवांचा शब्दबद्ध आविष्कार म्हणजे मनतरंग या काव्यसंग्रहाद्वारे आपल्या सर्वांसमोर प्रस्तुत करताना मनाला खर तर आज एक वेगळंच समाधान मिळत आहे. हा कविता संग्रह म्हणजे या काव्यप्रवासातील मुक्कामाचे ठिकाण नक्कीच नाही, तर एक टप्पा आहे. अजून बरंच शिकायचंय, अनुभवायचंय, शब्दसंपदा वाढवायची आहे आणि शास्त्र शुद्ध लिहिण्याचा प्रयत्न करायचाय. शब्दांची साथ मिळेल तसं व्यक्त होत राहायचंय. काव्यसंवादातून रुजू झालेले हे आपण सर्वांबरोबरचे नाते पुढे न्यायचे आहे. आणि हे सगळं करत असताना मला वाटतं की काही शब्दांमध्ये मी हे शब्दांनाच अर्पण करू इच्छिते. ते असं, एक बिंदू एक थेंब एक कण, एक बिंदू एक थेंब एक कण, आपापल्या प्रवासात आपण सारे जण बुडायचे तरंगायचे तर कधी वाहत जायचे, बुडायचे तरंगायचे तर कधी वाहत जायचे आणि जाऊन थांबायचं जिथे नेईल मन. एक बिंदू एक थेंब आणि एकच कण, उभ्या अस्तित्वाला हे शब्दार्पण, उभ्या अस्तित्वाला हे शब्दार्पण. शब्दांची साथ नसेल तर काहीच करू नाही शकत आपण. आणि असं होतं, दोन दोन महिने काहीच लिहायला सुचत नाही, पण जसं शब्दांचं दान पडणं शब्द माया मिळणं हे महत्वाचं आहे, तसंच ह्या अख्ख्या प्रवासामध्ये इथे उपस्थित अनेक जणांची साथ आणि सहकार्य आशीर्वाद आणि मार्गदर्शन हे सगळंच लाभलेलं आहे आणि त्याचा ऋणनिर्देश करणं मला माझं कर्तव्य वाटतं. ह्या ऋणनिर्देशाच्या प्रयत्नामध्ये असंही शक्य आहे की काही जणांचा उल्लेख करण्याचं माझ्याकडनं राहून जाईल, पण म्हणून
हे पण मी वाचून दाखवणार आहे, म्हणजे तशी शक्यता फारशी होणार नाही. आणि अलीकडे हा एक नवा दागिना लागतो काही काही गोष्टी वाचायला, त्यामुळे हा इथवर येऊन ठेपलेला काव्यप्रवास सोपा नाही आणि एकटीने शक्य होणार असलं तर अजिबातच नाही. कविता संग्रहाचे प्रकाशन आणि त्याचे धाडस करताना अनेकांचे आशीर्वाद, मार्गदर्शन आणि मित्रमैत्रिणींची साथ मिळाली आहे. आयुष्यात आजपर्यंत भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीचा यात कमी अधिक सहभाग आहे, कारण लिखाण हे अनुभवांशी निगडित आहे आणि ते अनुभव प्रत्येक वेळी फक्त माझेच असायला पाहिजेत असं नाहीये. तुमच्याकडे संवेदनाशील मन असेल तर तुमच्या आजूबाजूला जे घडत असतं, आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये जे घडत असतं किंवा आजूबाजूच्या निसर्गामध्ये जे घडत असतं, ते सगळंच थोड्याफार फरकाने तुमचं मन टिपत असतं. आणि त्यामुळे आतापर्यंत हे आयुष्य जगताना जी जी लोक भेटली त्यांनी जे जे चांगले किंवा वाईट अनुभव त्यातनं फक्त शिकण्याचाच प्रयत्न केला आहे आणि जे जे भावलं किंवा नाही भावलं ते व्यक्त करायचा प्रयत्न केलेला आहे ते या कवितेत. आणि म्हणूनच आजपर्यंत भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीला हा संग्रह अर्पण आहे. माझी आई सौ शिल्पा देशपांडे हिचे सुरुवातीपासूनच माझ्या लिखाणासाठी असलेले प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि विश्वास हा माझे कवितेशी असलेले नाते घट्ट करण्यातला महत्वाचा दुवा. अगदी आज सुद्धा या संग्रहाच्या प्रकाशनाच्या दृष्टीने शब्दमल्हारच्या टीम बरोबर मी US असताना तिचं काम करण्याचा उत्साह मला नवे बळ देत राहतो. माझे बाबा श्री शिरीष देशपांडे यांचा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है हा भक्कम पाठिंबा आयुष्याच्या नवनवीन कक्षा समजावून पाहायला समर्थ करतो. आई बाबांचे हे प्रेम आणि आशीर्वाद सदैव माझ्या बरोबर आहेतच आणि ते तसेच राहावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना. आई बाबांच्या व्यतिरिक्त माझ्या जडणघडणी कळत न कळत ज्यांचे संस्कार झाले त्या माझ्या स्नेहा कुलकर्णी काकू ज्यांचा सहवास फार कमी काळ लाभला पण आयुष्यभर पुरेल एवढी शिदोरी त्या माझ्या पदरात टाकून गेल्या. त्यांची आठवण आजही पदोपदी माणसातील चांगुलपणाची आणि देवपणाची खूण पटवत राहते. माझ्या लेखणीतून व्यक्त झालेली प्रत्येक संवेदनशील अभिव्यक्ती मी स्नेहा काकूंच्या स्मृतीला अर्पण करते. माझी मुलगी यशश्री हिने आयुष्याला नवा अर्थ दिला. जमिनीवर पाय ठेवून आयुष्यातील अवघड वळणांना हसत सामोरे जाण्याची ऊर्जा दिली आणि वेळोवेळी मी लिहिलेल्या मराठी कविता हो अमेरिकेत सुद्धा म्हणजे समोर बसवून ऐकवलेल्या आहेत आणि अर्थ नाही कळला तर विचार पण समजून घे या पद्धतीने सांगितलं आणि तिने प्रत्येक वेळेला उत्साहाने केलंय. त्यामुळे तिची उत्साही साथ माझ्या मनातील आंदोलने कवितेद्वारे व्यक्त करायला कायमच प्रेरणादायी ठरली. आपले आभारभर प्रेम आणि विश्वासाची साथ घेऊन विवेक आयुष्यात आला आणि मनातील भावनांना नवा अर्थ प्राप्त झाला. मगाशी स्वामींनी त्यांच्या प्रस्तावाने विवेकाबद्दल खूप काहीतरी छान बोलले आणि मला वाटले की खरंच विवेक आलेला आहे माझ्या आयुष्यात आणि त्याचं सुतोवाच त्यांनी कुठेतरी ते केलं पण हा दुग्धचर्करा योग आहे. माझ्या पुढील काव्यप्रवासात सहप्रवासी म्हणून आयुष्यभर बरोबर येण्याचे धाडस करणाऱ्या विवेकचेही मी मनापासून आभार मानते. तो खर तर पंजाबी आहे आणि त्याला म्हणजे मराठी कळत त्याला पण तेच आहे म्हणजे माझ्या बरोबर राहायचंय तर आई आणि मराठी समजून घे आणि कविता वाच हे आहे पण त्याची खरंच खूप साथ आहे आणि यापुढेही तो कुठलाही पळवाटा काढणार नाही अशी मला खात्री आहे. तशी आशा तरी करते आणि हे थोडं कदाचित बोरिंगपणे आवश्यक आहे त्यामुळे प्लीज 2 मिनिटं अजून फक्त दे आणि मग आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. 1994-95 काळात नाशिकच्या रेव्हरंड नावा टिळक वाचनालयाचे कार्यकारी विश्वस्त ब्रदर पास्कोल आणि फ्रान्सिस वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली कवी संमेलनांच्या सूत्रसंचलनाचे काम मला मिळाले आणि त्यामुळे माननीय श्री मंगेश पाडगावकर, अरुणाताई ढेरे, अरुण म्हात्रे, किशोर पाठक यांच्यासारख्या दिग्गजांना ऐकण्याची व त्यांच्यासमोर माझ्या कविता सादर करण्याची संधी माझ्यासाठी कवितेची एक नवी ओळख देऊन दिली. म्हणजे जेव्हा मी फक्त व्यक्त होण्यासाठी लिहित होते तेव्हा कविता काय असते, ती कशी रुजते, ती कशी फुलते आणि ती कशी पोचते लोकांपर्यंत हे त्यांच्या या त्यांच्या कविता ऐकल्याने, त्यांच्या कविता वाचल्याने मला समजलं.
सध्याचे पुणे सकाळचे निवासी संपादक माझे मित्र सम्राट फडणीस आणि त्यांच्या पत्नी सध्याच्या सहाय्यक संपादक सकाळ मीडिया ग्रुप माझी मैत्रीण मंजिरी फडणीस यांनी दाखवलेला विश्वास, सकाळ आणि तनिष्कामध्ये दिलेली लिखाणाची संधी, त्यातून उभा राहिलेला दृढ झालेला वाचक वर्ग, त्या प्रेरणेतून आणि पाठिंब्यातून रुजू झालेली मी ती प्रीती ही वेबसाईट, वेबसाईटचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवताना माझा अमेरिकेतील मित्र अभिजित वैद्य याने दिलेले प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि संकल्पनेपासून मांडणीपर्यंतची केलेली हर तऱ्हेची मदत, तसेच विश्वास गोडबोलेंनी संगीतबद्ध केलेली, सचिन जांभेकर यांनी संगीत संयोजन केलेली आणि आपल्या दैवी सरांनी माझ्या शब्दांना नवी ओळख देणारी महेश काळे यांच्यासारखे जगद्विख्यात गायक, या सगळ्यांचे खरं तर आभार मानावे तेवढे कमी आहे. आणि हे कधीच काही खूप आयोजित केलेलं नाहीये, म्हणजे सगळ्या गोष्टी वेळ आली की कशा जुळून येतात, तशा तशा त्या जुळत आल्या आणि तशा तशा मी त्या लोकांपर्यंत सादर करत गेले, पोचवत गेले. पण त्या सगळ्यांचेही प्रचंड प्रचंड सहकार्य आणि साथ लाभलेली आहे, त्यामुळे त्यांचे आभारही आज मला तेवढेच मनापासून मानावे वाटतात. प्रीतीच्या कवितांचा संग्रह प्रकाशित व्हावा हे खरं तर माझ्या आईबाबांचं स्वप्न, ते प्रत्यक्षात उतरवताना प्रकाशनाच्या या टप्प्यावर मदतीचा हात घेऊन पुढे आलेले कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त विनायक रानडे आहेत, पळून नाही गेले. आणि विनायक रानड्यांच्या सुचवण्याप्रमाणे ओळख झालेली शब्दमल्हारचे आपले स्वानंद बेदरकर यांचे मनपूर्वक आभार, सुप्रसिद्ध अभिनेत्री व स्त्री साहित्यात डॉक्टरेट मिळवलेल्या माननीय निशिकांत आवाड यांनी वेळात वेळ काढून संग्रहाची प्रस्तावना लिहिली, मार्गदर्शन केलं, त्या योग्य त्यांचे आशीर्वाद या प्रकाशनाला मिळाले, त्याबद्दल त्यांचेही लक्ष आभार. ऋणनिर्देश हा खरं तर थोडक्यात आठवायचा असतो, पण हा माझा पहिला संग्रह आहे आणि मला खरंच इथे असलेल्या प्रत्येकाचा, ज्यांनी मला लहान असं मोठं होताना पाहिलंय, मोठं झाल्यावर कॉलेजमध्ये असताना माझी साथ दिली आहे, शाळेमध्ये साथ दिलेली आहे, माझे नातेवाईक आणि आताचा ह्या प्रकल्पाची, या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून निर्माण झालेला नवीन लोकसंग्रह, या सगळ्यांचे खूप खूप आभार. तुमचा आता मी जास्त वेळ घेत नाही, तुम्ही इथे आलात आणि तुमचे आशीर्वाद ह्या काव्यसंग्रहाला दिले, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार. थँक्यू.